चला हवा येऊ द्या. विदेश दौऱ्यामध्ये फुल टू हास्याची मेजवानी रसिकांना बघायला मिळती. आता विनोद वीरांची ही धमाल सरळ साता समुद्रापार परदेशात रंगत आणतीय. बघूयात. काकीत कळसान गावाला वळसा कारम तो जलल ना काय बोलते ना काकीमध्ये तुझा आईचा खो तुझा माझी मिमिक्री करतोस. मला जर आधी माहित असत की खजाना बाली मध्ये आहे तर सिंगापूर मध्ये मोठा अड्डा मी बनवलाच नसतो. नाहीतर काय मजाक मजाक मध्ये एवढा पैसा खर्च केला फिश टँक वर म्हणजे असला अड्ड्यातला कुठला पण नेल थोडा चांगल्यात तर माझ्या शेतात बोल इच्छा खो तुमच्या. हे भगवान तू सांगतो म्हणून तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवतो की तुला शाप आहे बी पण म्हणून तू स्वाऱ्या करतो. अरे पण तुझ्या असल्या शापा बाई या चांगल्या माणसाने जो नकाशा गेला त्याच काय नाही घडलंय कारण तुला मिमिक्रीचा शोध लावायचा आहे. वागर काढतो पहिला लाज नसले सगळं वागतोय. मी नकाशा मिळवीन शाखल करून. हा आणि मग तू तो घेऊन पळून जा. मग तुझ्या माग आम्ही पळतो. मग आमच्या माग लक्षाने लक्षाच्या माग टाक्या विचू. एवढंच काम तिच्या आयला आम्हाला. एकदा का तो नकाशा गावला का आपण ती पारस पत्थरची खान शोधून काढलीच म्हणून समजा. ती तुमच्याकडेच ठेवा. माझा पारस पत्थर मला मिळाला. अगं मी पारस पत्थर म्हणलं का पारसा पत्थर नाही म्हटलं. पंची नंतर मारा हातात हाजी घेतल्याची बघा आधी. तिकडे काय चाललंय त्याचा. अगं तो डॉन आहे डॉन. हीच आहे माझ्या पारस पत्थरची खाण. त्याच्या आईची ऐका ना तुम्ही त्या शाकाच्या बड्डेला जायचं पण जाण्याआधी त्याला फोन करायचा आणि म्हणायचं की हे बघ तुला जो नकाशा पाहिजे तो माझ्याकडे आहे. तो आम्ही दोघांनी डॉनला मारून मिळवलाय म्हणजे मला मारून मिळवलाय असं त्याला सांगायचं. त्याच्या पार्टीत जायचं तो खोटा नकाशा त्याला द्यायचा आणि त्याच्या बदल्यात म्हातारीला परत घ्यायचं. हे सगळं तू का नाही करत. पण तुझी ही कामं आम्ही का करायचं. एक तर तुला डॉन बनवून आणलाय. तुझ्या मापाचे हे कपडे शिवून आणले. इथं आम्ही बघ पोलीस बनवून आलो. आमच्या मापाचे कपडे अरे आमच्या मापाचे आमच्या बापाचे ते कळत झाले. सेल्फी काढ रे. घ्या दादा सेल्फी काढ. सेल्फी ते पावटा करूया. ते झूम करा झूम करा त्याच्यात झूम मारा एक. अरे हुकलेल्या मोड आलेला पावटा करू मोड आलेला. दादा साधारणपणे आपण स्वतःच स्वतः जो फोटो काढतो त्याला सेल्फी म्हणतात. आईला काय सांगतो काय. हो तसंच आहे. अरे मी माणसं ठेवली होती त्याच्यासाठी पैसे देऊन सेल्फी काढायला. हा मग काय सेल्फी काढायला एक माणूस, हिला लव्ह लेटर लिहायला एक माणूस, पोचवायला एक माणूस. कार्यकर्त्याची कार आहेत आपल्याकडे माहित आहे. सगळी कामं करायला माणसं ठेवली होती. मग प्रपोज तुम्हीच मारलाय का मतदान सगळ्यांनी मिळून केलंय. सलमानचे सिक्स पॅक यांचा फॅमिली पॅक बघा. राऊतुल्ला खान यांचा अतिशय मनापासून या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. यांच्याबद्दल काय बोलायचं मला काहीच आठवत नाही. यांच्याबद्दल काय बोलायचं पण अत्यंत हुशार माणूस, अत्यंत टॅलेंटेड माणूस, लहान मुलांमध्ये धरी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले. काय पण काय बोलत नाही. पोरं झोपली नाही की त्यांचे आई बाबा नाही का म्हणतात धरी बाबाला बोलवीन. तो धरी बाबा म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहे. लहान पोरांचं जाऊ दे मोठ्यांचं सांगा ना. लहान मुलांमध्ये धरी बाबा आणि मोठ्यांमध्ये उधारी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले. या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत एक स्पेशल कवी, कवी प्रसन्न झोलर. सगळ्यांना देऊन टाका. तर
हिरो भोईर यांच्या सौजन्यान या प्रेमी गुगुलांना माझ्याकडनं शुभेच्छा. कुणाला शुभेच्छा? ए प्रेमी गुगुल नसत तम्वा. प्रेमी गुगुल नसत. हा मग युगल ते तर मोबाईल वर असत. काय आपण नाही का सर्च मारतो. तुम्हाला सगळं आलंय पण तुम्ही उलट सुलट करताय. युगुल वेगळं, गुगल वेगळं. कोण हाय कोण तुम्ही? पोएट संपले. काय पोयांबद्दल विचारतायत? नाही चा असला. चा असेल तर मी पण घेईन थोडा. म्हणते फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.